केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करणारा बेळगाव येथील आरोपी जयेश कांता उर्फ शाकीर याचा तपासासाठी आज नागपुरात एनआयएचं पथक दाखल झालेलं आहे. झी 24 तासवर एनआयएच्या पथकाशी चर्चा करण्यासाठी नागपूर पोलीस यांचे काही वरिष्ठ अधिकारी पोहोचल्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो. आता त्यांची बैठक जी आहे ती नागपुरातील पोलीस जिमखाना येथे सुरू आहे. खरं तर हे संपूर्ण एनआयएचं जे पथक आहे ते डीआयजी स्तरावरील अधिकारी येथे दाखल झालेले आहे आणि त्यांच्याशी चर्चा करण्याकरता नागपूर पोलिसातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा पोहोचलेले आहे. गेल्या अर्ध्या तासापासून त्यांची ही संपूर्ण चर्चा सुरू आहे. हे जे पथक जे एनआयएचं आलं आहे ते मुंबईवरून आलं आहे. जयेश कांता याच्यावर बंगळुरू येथे सुद्धा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खरं तर जानेवारी आणि त्यानंतर गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे धमकीचे फोन जयेश कांता यांनी बेळगाव येथील तुरुंगातून केले होते. त्यानंतर संपूर्ण तपासादरम्यान त्याला जेव्हा नागपुरात अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आणण्यात आलं आणि तपास करण्यात आला तेव्हा त्याचे काही संपर्क होता तो काही दहशतवादी संघटनांशी तो संपर्कात असल्याची माहिती पुढे आली होती आणि त्यानंतर एनआयए या संपूर्ण प्रकरणी सक्रिय झालं होतं. जयेश कांता याचे संपर्क अजून कोणकोणत्या दहशतवादी संघटनांशी आहे संपूर्ण तपास एनआयएची टीम करणार आहे आणि त्याचंच ब्रीफिंग आज नागपूर पोलिसांकडून एनआयएची टीम घेत आहे. त्याची ही बैठक नागपूर पोलीस जिमखाना येथे सुरू आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे नागपूर. विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास.